आजचा जो चैप्टर आहे आपला यश, यश म्हणजे सक्सेस, यशस्वी होणं। लेखिका इथे आपल्याला असं अफर्मेशन देते की प्रत्येक अनुभव म्हणजे आपलं हे यशच असत। माझा आवाज तुम्हा सर्वांना येतोय? हो मॅडम। पीपीटी ओपन नाही होते, इट्स ओके। मला तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की अपयश म्हणजे नक्की काय असत। जी गोष्ट म्हणासारखी किंवा आपल्याला हवे त्या पद्धतीने झाली नाही तर आपण म्हणतो की मी अपयशी झालो। तर असे हे अपयश आलं की माणूस खचून जातो। तसं खचून न जाता आपल्याला त्यासाठी प्रयत्न करायला हवे। आपण नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे। तर इथे लेखिका असं सांगते की अनुभवाचा कायदा किंवा अनुभवाचा नियम हा एक परफेक्ट नियम आहे। जर आपण एखाद्या कामात अपयशी झालो तर त्या कामासंबंधी तुमचे विचार निगेटिव्ह आहे किंवा ते काम करण्यासाठी तुम्ही स्वतःला लायक नाही असं तुम्ही समजायला लागता। आणि आपल्या ह्या निगेटिव्ह विचारामुळे आपण सक्सेस होत नाही किंवा आपण अपयशी होतो। कोणतंही काम हातात घेतलं की आपण पहिल्यांदा असं विचार करतो, अरे ते होईल की नाही, हा पहिला विचार आपल्या मनात येतो। तर लेखिका इथे एक उदाहरण देते, हे अगदी कम्प्युटरवर काम करण्यासारखं आहे। समजा एखादी चूक झाली तर ती माहीत असते, मीच एखादी स्टेप विसरलेली असते म्हणजे मला चांगलं शिकणं भाग आहे। माझ्या बाबतीत सुद्धा आता तसंच होत आहे फ्रेंड्स, इट्स ओके, नेक्स्ट टाइम मी अजून चांगल्यारीत्या प्रयत्न करेल। तर अजून एक उदाहरण लेखिका इथे देत आहे, एक लहान मूल असत, ते लहान मूल चालायला शिकत आणि आपण त्याला बोलतो, म्हणजे लाडाने आपण त्याला असं म्हणतो, मोटिवेट करतो, ते चालता चालता पडत उठत, आपण त्याला अरे रे असं करत करत मोटिवेट करतो, एक एक पाय टाकत ते पुढे येत। पण जर आपण तिथे बाळाला थांबवलं, त्या बाळाला म्हटलंय बाळा तू पडशील, चालू नको, एक पाऊल माझ्या हातानेच फक्त धरून चाल, असं न म्हणता त्या बाळाला बाबा तू भिंतीला धरून चाल किंवा पण तू चाल स्वतःहून चाल असं जर त्याला आपण सांगितलं तर तो ह्या गोष्टीचा अनुभव स्वतः घ्यायला शिकेल। तर असं हे लेखिका इथे सांगते की त्याची आपण तारीफ करतो जेव्हा ते चालतं, तेव्हा मग ते पडत परत उठत आणि चालत, अशा रीतीने एक दिवस ते चांगल्या रीतीने चालायला लागत। आणि आपण सुद्धा सगळ्यांना सांगतो की हा माझं बाळ चालायला लागलं चालायला लागलं, तर अशा प्रकारे आपण त्याला मोटिवेट करतो, त्याची तारीफ करतो। लेखिका म्हणते प्रत्येकाने आपल्या स्वतःमध्ये एक लहान मूल समजायला हवं, ते बघायला हवं, आणि आपण हे बघितलेलं सुद्धा आहे ते नेहमी जागं राहायला असायला हवं। कारण का की त्याच्या आपण प्रेम नाही केलं, त्याच्यावर प्रेम नाही केलं तर कोणी सुद्धा नाही करणार। त्यामुळे त्या आतल्या जो लहान मूल आहे त्याला नेहमी जागरूक ठेवलं पाहिजे। आता इथे लेखिका सांगते की एकदा अपयशाला ते निराश होऊ नका, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा, त्याच चुका पुन्हा झाल्या तरी काय हरकत नाही, त्या चुका ओळखा, परत गोल सेट करा, मार्ग निवडा स्वतःचा। जोपर्यंत तुम्हाला ते अचूकरित्या समजत नाही, व्यवस्थितरित्या समजत नाही, तोपर्यंत तुम्ही प्रयत्न सोडू नका। तर लेखिका इथे असं अजून एक सांगते
की जेव्हा तुम्ही एखादा गोल सेट करता त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी बाबत उम्मीद ठेवता, खूप तुम्हाला त्याच्याबद्दल अपेक्षा असतात, त्याचा एक प्रकारे तुम्ही स्टँडर्ड ठरवता, त्याच्याकडून तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवता आणि नेमकं काय होतं, आपण फेल होतो. त्यामुळे काय होतं, स्वतःला दोष द्यायला लागतो. अरे माझ्यामुळे झालं, मी मूर्ख आहे, मी अपयशी आहे. लेखिका असं सांगते की असं म्हणू नका. अपयशाला तरी आपण दुसरा मार्ग शोधायला पाहिजे. स्वतःला नावं ठेवू नका. स्वतःला नेहमी मोटिवेट केलं पाहिजे आणि नेहमी असं म्हटलं पाहिजे की यश मिळणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आनंद मिळवणं हा सुद्धा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. सफलता आणि आनंद खऱ्या अर्थाने आपण समजलं पाहिजे की जी गोष्ट आहे ही आपल्या स्वतःमध्ये आहे. आपण स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे. चुका होत राहते आणि ह्या चुकांना आपण एक प्रकारचं ट्रेनिंग असं समजलं पाहिजे. ह्या चुका म्हणजे एक ट्रेनिंग आहे. एक ट्रेनिंग संपलं की दुसरं. पण आपण यशस्वी होणारच आहोत. होणार होणार म्हणजे होणारच आहोत. अशा प्रकारे प्रत्येक काम करताना आपण स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे. स्वतःला चांगलं अफर्मेशन देऊन, पॉझिटिव्ह विचार ठेवून आपलं लक्ष, आपलं ध्येय पूर्ण केलं पाहिजे. लेखिका इथे परत एकदा लहान मुलाचं सांगते. लहान मुल चालायला किंवा बोलायला शिकतं तेव्हा आपण लहानशा सुधारणेतही त्याला प्रोत्साहन देत असतो. त्यामुळे त्याला उत्साह येतो आणि तो आणखी शिकतो. नवीन काही शिकत असताना तुम्ही असे करता का की थोडस अपयश आलं म्हणून तू मूर्ख आहेस, वेंदळ आहेस, अपयशी आहे असं स्वतःचे दोष काढतो? बऱ्याचदा असंच होतं फ्रेंड्स. आपल्या बाबतीत आपण नाराज होतो आणि असं म्हणतो की अरे नको ते काम करायला, आता ती गोष्ट आपण सोडूनच देऊया. पण तीच गोष्ट आपण नवीनतेने सुरुवात केली, नवीन विचाराने सुरुवात केली तर आपण यशस्वी होऊ शकतो. कोणतंही काम करताना स्वतःला मोटिवेट करायचं असतं. हे फार महत्वाचं आहे. स्वतःची तारीफ करणं खूप महत्वाचं आहे. आपण स्वतःची तारीफ केली तर इतर आपले तारीफ करतील. कोणताही विचार करताना किंवा कोणतंही काम करताना निगेटिव्ह विचार न आणता पॉझिटिव्ह असेच विचार केले पाहिजे. आपण दुनियेतलं कोणतंही काम असू दे, ते काम करण्यासाठी मी काबिल आहे, मी करू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण केला पाहिजे. एखादं काम हाती घ्याल तेव्हा त्यावर पूर्णपणे स्टडी करा, त्याचा अभ्यास करा, प्रॅक्टिस करा आणि मग ते यशस्वी होणारच. लेखिका इथे सांगते, मी जे केलं ते तुम्ही करू नका. मला जे कसं करायचं ते माहीत नसेल तर तो प्रयत्नच करायचा नाही. आपण बावट ठेवू असं मला वाटायचं. शिकताना चुका होणारच, पण त्या लक्षात ठेवून आपण ते अचूक करायला शिकत असतो. तुम्ही किती काळापासून स्वतःला अपयशी समजत आहात त्याला काही महत्व नाही. तुम्ही आता या क्षणापासून यश मिळवायला सुरुवात करू शकता आणि आपण ती सुरुवात मेडिटेशन मध्ये अफर्मेशनच्या मार्फत आपण सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात झाली सुद्धा आहे. तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करत आहात याला काही फारसं महत्व नाही. सगळीकडे यशाचा नियम सारखाच असतो. यशाचं बीज लावणं महत्वाचं. आपण जसं एखादा फळाचं म्हणा
आंब्याचं बी आपण रुजवलं त्याच्यातनं गोडसर आंबे किंवा कैरी आणि नंतर आंबा असं फळ निर्माण होत. आपल्याला यशाचं बीज लावायचं आणि जेव्हा तो झाडाला आंबे येतात तेव्हा आपला आनंद द्विगुणित झालेला असतो. तसंच आपल्याला हे यशाचं बीज निर्माण करायचंय. मग ते आपल्याला खूप आणि खूप असं अमाप पीक येत. लास्ट टाइम आपण एक टोमॅटोचं उदाहरण घेतलं होतं. साधे टोमॅटो आहे आणि टोमॅटो मध्ये खूप बिया असतात. आपण जर त्या बिया योग्यरित्या मातीत खत वगैरे घालून लावल्या तर 100 टोमॅटोची रोपं तयार होतात. तसंच आपण जर निगेटिव्ह विचाराच्या बाबतीत असं एक उदाहरण घेऊया. एक लिंबू आहे. ते लिंबू चांगला असेल तर तुम्ही सरबत कराल. पण आता तुम्हाला वाटलं अरे माझ्याकडचं लिंबू सडलंय खराब झालंय तर तुम्ही काय कराल? तर हे जे सडलेलं किंवा खराब झालेलं लिंबू आहे त्यातल्या जर बिया आपण लावल्या तर रुजवल्या योग्य प्रकारे माती खत घातलं पाणी घातलं त्याच्यातून लिंबाचा रोप तयार होईल आणि नंतर आपल्याला लिंबाचं पीक पण येईल. म्हणजे एक प्रकारे लिंबूचं उत्पादन पण होईल. जर आपण असा विचार केला ते खराब होतं म्हणून जर मी फेकून दिलं पण मी पॉझिटिव्ह विचार केला की ह्या लिंबातून मी रोप तयार करू शकते तर असा आपल्याला पॉझिटिव्ह विचार नेहमी करायला हवा. जेव्हा आपण असं विचार करतो की माझं जीवन बिलकुल ठीक नाही तर तेव्हा आपल्या पदरी निराशा येते. कधी कधी माणूस निगेटिव्ह विचारांच्या आहारी जातो. पण स्वतःला मोटिवेट केल्याने सतत प्रयत्न केल्याने तुम्ही एक दिवस यशस्वी होऊ शकता. आपलं हे जे काय मेंटल लाईफ आहे हे फिजिकल लाईफशी कनेक्ट असत. मन शरीराशी जोडलेलं असत. त्यामुळे मनातले विचार हे आपल्या फिजिकल बॉडीवर पण दिसायला लागतात. प्रॉब्लेम हा खरं तर प्रॉब्लेम नसतोच. स्वतःबद्दलचा एक अंधविश्वास आहे आणि जो आपण किंवा आपल्याला आवडत नाही. म्हणूनच लेखिका असं म्हणते की अनुभव हा सगळ्यात परफेक्ट असा नियम आहे. तर लेखिकेने हे पुस्तक 1984 मध्ये लिहिलं होतं. आज लेखिका नाहीये. 2017 साली ती गेली. पण हे पुस्तक आपल्यासाठी खरोखरच खूप असं वरदान म्हटलं तरी चालेल. खूप मार्गदर्शक आहे. नेहमी आपण ह्या चुकांमधून शिकायचं असतं फ्रेंड्स. आता लेखिका असं म्हणते की तुम्ही अशी उदाहरणं घ्या. एखादा खेळाडू आहे त्याला प्रॅक्टिस करण्याशिवाय पर्याय नाही. त्याने जर सतत प्रॅक्टिस केली तरच तो यशस्वी होणार आहे. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर. त्याने आपल्या लहान वयापासून क्रिकेटची प्रॅक्टिस केली आणि आज तो एक महान क्रिकेटर आहे. तसंच APJ अब्दुल कलामांचं आपण नाव घेऊया. ते पूर्वी पेपर विकायचे पण त्यांनी स्वतःला मी एक मोठी व्यक्ती बनणार असं सर ठरवलं होतं. इंजिनियर झाले. त्यांची परिस्थिती सुद्धा गरीब होती फ्रेंड्स. नंतर ते शास्त्रज्ञ झाले. न्यूक्लिअर आणि नंतर सॅटेलाइट आकाशात पाठवण्यात ते सुद्धा महत्वाची भूमिका बजावत होते. त्यांना लहान मुलं खूप आवडायची.
ते एक ग्रेट सायंटिस्ट होते आणि नंतर ते आपल्या भारताचे राष्ट्रपती झाले. आपण जेव्हा ह्या मोठ्या लोकांना बघतो तेव्हा आपण हे बघितलं पाहिजे की त्यांनी खूप प्रयत्न केले. एकदम ते असे मोठ्या पदावरती गेलेत असं नाहीये. आणि आता आपण धीरूभाई अंबाणींचं उदाहरण घेऊया. धीरूभाई अंबाणी हे एका पेट्रोल पंपावरती कामाला होते. घरची परिस्थिती त्यांच्याही बेताचीच होती. पण हे धीरूभाई अंबाणी चहा पिण्यासाठी एका रेस्टॉरंट मध्ये जायचे जिथे त्यावेळेस 20 रुपयाला तो चहा मिळायचा. आणि मग त्यांचे मित्र किंवा इतर लोक त्यांना विचारायचे, अरे तुझी परिस्थिती नाही आणि तू 20 रुपयाचा चहा रेस्टॉरंट मध्ये प्यायला जातोस. तेव्हा ते त्या लोकांना असं म्हणायचे की मी तिथे त्यासाठी जातो की तिथे खूप बिझनेसमॅन येतात, त्यांच्या चर्चा होतात, वेगवेगळ्या विषयांवरती ते डिस्कस करतात, मला ते ऐकायला मिळत, म्हणून मी तिथे चहा प्यायला जातो. फ्रेंड्स बघा किती छान विचार आहेत त्यांचे, पॉझिटिव्ह आहे. आणि मला बिझनेसमॅन व्हायचंय, मला मोठं बिझनेसमॅन व्हायचंय, यासाठी मी तिथे चहा प्यायला जातो. तसे हे धीरूभाई अंबाणी एक मोठे बिझनेसमॅन होऊन गेले. आता आपण उदाहरण घेऊया नरेंद्र मोदींचं. नरेंद्र मोदी ते आज आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत. आणि आपण आपल्या सगळ्यांना माहित आहे त्यांचे वडील चहा विकायचं काम करत होते आणि ते सुद्धा स्टेशनवरती चहा विकायचे. नंतर ते हिमालयात गेले, पॉलिटिक्स मध्ये आले. हिमालयात त्यांनी तपस्या केली, साधू संतांशी त्यांच्या भेटी झाल्या. नंतर गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंगही उभे राहिले पण ते डगमगले नाही, प्रॉब्लेम्सही आले त्याच्यावर त्यांनी मात केली. गुजरातचे मुख्यमंत्री झाले. असेच एक स्टेप वरती जात पुढे जात ते आज आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. ते ह्या प्रत्येकामध्ये स्वतःला काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. मोठ होण्याची आकांक्षा अपेक्षा होती. आपण सुद्धा त्या सर्वांसारखं व्हायला शिकलं पाहिजे. फ्रेंड्स हे सगळे जण आपापल्या कठीण प्रसंग असो, बेताची परिस्थिती असो, या परिस्थितीतून वर आलेले आहेत. त्यामुळे आपणही खचून न जाता प्रयत्न केले पाहिजे. तर मला तुम्हाला एक हे सांगावं असं वाटत, दीपक चोप्रा हे एक मोटिवेशनल स्पीकर आहे. तर त्यांचं सक्सेस साठी काय म्हणणं आहे ते मी एक 10 मिनिटं तुम्हाला 10 मिनिटात तुम्हाला एक सांगते. त्यांच्या मते एव्हरीथिंग इज मूव्ही, म्हणजे सगळं काही गतिशील आहे. ते असं म्हणतात की सध्याचा काळ हा स्पर्धेचा आहे, खूप गतिशीलतेचा आहे, आपल्याला प्रचंड घाई असते, सगळं काही लवकर मिळावं असं आपली अपेक्षा असते. एवढंच काही तर मोबाईल, कम्प्युटर, एरोप्लॅन, प्लेन, मशीन्स अजून मोठ्या प्रमाणात फास्ट असायला हवं असं आपल्याला वाटत.
प्रत्येक ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा पोहोचायचं असतं. म्हणून माणूस गतिमान झालेला आहे आणि गतिमान होता होता तो अधीर झालेला आहे, उतावळा झालेला आहे. आणि ह्या उतावळेपणामुळे त्याच्या मनात माइंडमध्ये एक गोंधळ निर्माण होतो. म्हणून अधीरता किंवा गोंधळ असू दे, उतावळेपणा असू दे, हे एक प्रकारे मनाचे विकार आहे. तर ही जे काही मानसिक अवस्था आहेत आपल्या, तर आपण ह्या सगळ्या समाजात म्हणा किंवा आपल्या इतरांमध्ये नेहमी पाहायला मिळतात. मन शरीर आत्मा यामध्ये निर्माण झालेलं असंतुलन म्हणजे विकार. लेखिका आपल्याला त्याच विकारांना आपल्या पॉझिटिव्ह अफर्मेशनने किंवा विचारांनी कसं बरं करायचं हे सांगते. डिसीज, आता डिसीजचा नेमका अर्थ काय? डिस प्लस इझी म्हणजे डिसीज, विकार. आता हे विकार किती प्रकारचे असतात? तर हे विकार शारीरिक असतात, मानसिक असतात, म्हणजे फिजिकली, मेंटली आणि एक स्पिरिच्युअली आत्मिक विचार. आता हे जे आत्मिक विचार असतात स्पिरिच्युअली किंवा हे जे शारीरिक विकार, आपल्याला हात दुखतो, पाय दुखतो, मानसिक म्हणजे चिंता, एखादी बॅड हॅबिट, तो व्यक्ती जेवढा सावधान असतो तेवढा तो गतिमान असतो असं त्यांचं मत आहे. तर मी तुम्हाला विचारलं तुम्ही कुठे आहात आता सध्या, तुम्ही कुठे आहात, तर तुम्ही म्हणाल की मी माझ्या घरी आहे. पण इथे फक्त तुमचं शरीर आणि मन आहे. मी असा शब्द आहे तो सतत वापरला जातो. आपण प्रत्येक वेळेस मी असं करत असतो. आपण शरीर व मन त्या दोघांना घेऊन मूवी बघायला जातो, चायनीज फूड खायला जातो, प्रेमही करतो, नफरतही करतो. त्याचाच अर्थ आपलं मन आणि आपलं शरीर पण आपल्याला हेच नाही, आपण काय विचार करतो, कुठे असतो आपल्याला माहित नसतं की आपण कोण आहोत. आपण जेव्हा मी म्हणतो तेव्हा आपलं शरीर व मनाचा वापर करतो. आपल्याला वाटतं तिथे मन शरीर जात. मन शरीर याने एक व्यक्ती निर्माण होते, तिचं एक पर्टिक्युलर नाव असतं. आता आपण म्हणतो की हा माझं शरीर हील झालं. हील होणं म्हणजे काय? हिलिंग ही एक प्रकारची चिकित्सा आहे. हिलिंग होणं म्हणजे प्रबोधन असं हे दीपक चोप्रा सांगत आहे. अहंकाराच्या पलीकडे जाऊन विचार करायचा आणि साक्षी भावाने बघायचं म्हणजे हिलिंग. आपल्याला प्रत्येकाला ईश्वराने निर्माण केलेला आहे. आपण या विश्वाचा एक भाग आहोत आणि जर आपण स्वतःला स्वतंत्र महसूस केलं तर स्वतःला हील करू शकतो. म्हणून आपण आपले विचार, आपले भाव यामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवली पाहिजे. आपल्याला नाही माहित की ठराविक वेळेला काय केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, पण साक्षी भावाने जर आपण लक्ष दिलं आणि पॉझिटिव्ह विचार केला
तर प्रत्येक गोष्ट आपण साध्य करू शकतो. जर आपण स्वतःला विकसित केलं, स्वतःचा प्रोग्रेस केला, तर आपण धन कमवलं किंवा जमवून ठेवलं त्याची काय किंमत आहे हे समजू शकतो. आता ते म्हणतात की आनंद ही आपल्या मनाची रचना आहे. आनंद हा अशा घटनांनी निरंतरचा आहे की जिचा आपण विरोध करत नाही. आपण आनंदाला विरोध करत नाही, आपण प्रत्येक वेळेस आनंद शोधत असतो आणि लक्ष सुद्धा तेच असते. तर आपण नेहमी जीवनात आनंद हाच शोधला पाहिजे, आपल्या स्वतःला मोटिवेट केला पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधला पाहिजे. आता आध्यात्मिक समाधान म्हणजे काय? म्हणजे एक छोटासा खुशीचा अंश किंवा प्लेजर. प्लेजर कधी आनंद देऊ शकत नाही फ्रेंड्स, तो एका क्षणासाठी असतो. जेव्हा तुम्ही खूप लोकांबरोबर असाल तेव्हा अनुभव घेता एका क्षणाचा, तेव्हा प्लेजरचा अनुभव येतो. पण आनंद तुम्ही एकटे सुद्धा फील करू शकता, त्यासाठी एक वातावरण तयार व्हावं असं काही नाही, किंवा खूप लोक तुमच्या बरोबर असावी असं काही नाही. म्हणून नेहमी आनंदी राहा, स्वतःला मोटिवेट करा, कुणालाही जज करू नका आणि स्वतःला सुद्धा जज करू नका. आणि नेहमी बदलाची भावना निर्माण ठेवा स्वतःमध्ये. जेव्हा आपण म्हणतो की माझं जीवन खूप चांगल्या रीत्या चाललंय, तेव्हा शंका घेऊ नका, डाऊट घेऊ नका स्वतःवर. नेहमी स्वतःला मोटिवेट करा. आपली जी कृतज्ञता आहे ती आपल्या चेतनेचं द्वार खुलते. आणि क्षमा हे आपल्याला आपल्या आत्म्याशी भेट घडवून आणते. म्हणून नेहमी क्षमाशील राहा फ्रेंड्स. प्रत्येकाला माफ करा, फॉरगिव्ह करा आणि प्रत्येकाला धन्यवाद द्या. कोणतीही गोष्ट, एखादी वाईट जरी गोष्ट असेल, त्यामध्ये चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्यामधून नेहमी चांगलं असं चांगलं निष्पन्न होऊ शकतं. प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काहीतरी गोष्ट कारणीभूत असते. मग ती निगेटिव्ह गोष्ट जरी असली तरी त्याच्यानंतर काहीतरी चांगलं निष्पन्न होईल असंच आपण बघितलं पाहिजे. जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात करता तेव्हा श्वासांना फील करा फ्रेंड्स. तुमचा श्वास कसा येतोय, कसा जातोय, त्याचबरोबर स्वतःला अफर्म करा. परमेश्वराने आपल्याला नवीन दिवस दिला त्यासाठी त्याला धन्यवाद द्या. आणि माझा आजचा दिवस खूप आनंदात जात आहे असं स्वतःला अफर्म करा. प्रॅक्टिस नेहमी केली पाहिजे. त्यासाठी तो आपला एक जीवनाचा पर्पज आहे. त्यामुळे एक प्रकारचं ट्रेनिंग म्हणजे प्रॅक्टिस. असंही यश सक्सेस हा चॅप्टर आपण इथे बघितलेला आहे. तर लेखिका असं इथे सांगते, ती एक सकारात्मक वाक्य आपल्यासाठी देत आहे. तुम्हाला वाचून दाखवते.
परमेश्वराने मला वापरण्याजोगी कल्पनाशक्ती दिलेली आहे. मी स्पर्श करेन तिथे मला यश मिळतं. आपण स्वतःला नेहमी मोटिवेट केलं पाहिजे. इथे सगळ्यांसाठी भरपूर आहे, अगदी मला सुद्धा. माझी सेवा घेण्यासाठी अनेक जण उत्सुक आहे. नेहमी सेवाभावी असलं पाहिजे, इतरांना मदत केली पाहिजे. इतरांना मदत केल्याने युनिव्हर्स सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या संधी निर्माण करतो. फ्रेंड्स, नेहमी आपण सेवाभावी वृत्तीने असलं पाहिजे. यशाची मी एक नवीन जाणीव निर्माण केलेली आहे. मी आता यशाच्या वर्तुळामध्ये सरकलो आहे. वैभव आणि प्रतिष्ठा खेचल्यासारखे माझ्याकडे येतात. आपण प्रत्येक वेळेस स्वतःला अफर्म केलं पाहिजे. असं नाही म्हणायचं की अरे माझ्याकडे आज पैसेच नाही. त्याच्याऐवजी तुम्ही स्वतःला एक पॉझिटिव्ह विचार ठेवला पाहिजे की माझ्याकडे खूप पैसे आहेत, मला हवे तेवढे पैसे रोज मिळतात आणि माझा ह्याच्यावरती पूर्णपणे हक्क आहे आणि युनिव्हर्स मला ते देत आहे. असं नेहमी स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे, अफर्म केलं पाहिजे पॉझिटिव्ह विचारांनी. माझी स्वप्न कल्पना केली नव्हती इतकी साकार झालेली आहे. माझ्यासाठी सुवर्ण संधी सगळीकडे पसरलेल्या आहेत. स्वप्न बघायला पाहिजे, स्वप्न नेहमी बघावी आणि ती पूर्ण होताना सुद्धा बघितली पाहिजे. लेखिका असं सांगते की माझी स्वप्न साकार झालेली आहे. असं स्वतःला अफर्म करा फ्रेंड्स. त्यापैकी ती सांगते कोणतंही एक वाक्य तुम्ही निवडा आणि त्याचा अक्षरशः तुम्ही जप करा. हा जप तुम्ही 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस करू शकता आणि त्याच्यानंतर दुसरा एक थॉट म्हणत घ्या किंवा दुसरा एक अफर्मेशन म्हणत घ्या आणि ती परत जप केल्यासारखं तुम्ही म्हणा. नक्की युनिव्हर्स तुम्हाला यश देईल. नक्की तुमची इच्छा युनिव्हर्स पूर्ण करेल. ही सगळी वाक्य लेखिका सांगते तुमच्या मनामध्ये भिनली पाहिजे. ती कशी साकार होणार याची तुम्ही काळजी करू नका, डाऊट घेऊ नका. तुमच्या सबकॉन्शियस माइंड वरती डाऊट घेऊ नका. तशी संधी तुम्हाला आपोआप चालून येईल. तुमच्या बुद्धिमत्तेवरती विश्वास ठेवा. ती तुम्हाला मार्गदर्शन करेल. आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळणे हा तुमचा हक्क आहे. तर आपल्याला स्वतःला मोटिवेट करायचंय, स्वतःवर प्रेम करायचंय, स्वतःला स्वतःची तारीफ करायची, स्वतःचं महत्व ओळखायचं, आपण स्वतःला आनंदी ठेवायचंय. आपण स्वतः आनंदी राहिलो, स्वतः पॉझिटिव्ह विचारांनी भरलेलं राहिलो तरच आपण इतरांना सुद्धा चांगलं बघू, चांगले विचार देऊ. असं इथे तरच आपल्याला यश मिळू शकतं, कीर्ती मिळू शकते, पैसा मिळू शकतो, समृद्धी मिळू शकते. तर असा आपला हा टॉपिक संपलेला आहे. थँक्यू फ्रेंड्स आणि ऑल इज वेल म्हणत आपण इथे हा चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला काही